आजही 24 तास एक पाऊल पुढे। तर एलबीडीला विरोध करण्यासाठी आज नाशिकच्या व्यापाऱ्यांनी 10व्या दिवशी दुकानं बंद ठेवली। मनपा कार्यालयावर मोर्चा काढत आयुक्तांना एलबीडी लागू करण्याविरोधात निवेदन दिलं। नाशिक शहरात 21 तारखेपासून एलबीडीची अंमलबजावणी सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर दुकानदारांची नोंदणी सुरू केली असल्यानं व्यापाऱ्यांनी अनिश्चित काळासाठी बंद पुकारत लढा सुरूच राहील असं सांगत व्यापारी संघटनेनं बंद सुरूच ठेवलाय। झी 24 तास एक पाऊल पुढे।